नमस्कार। आज आपण पाहणार आहोत मुंबईची खासियत असलेली स्ट्रीट फूडवाली पावभाजी, तीही घरगुती पद्धतीने। सर्वप्रथम कुकरमध्ये मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेला फ्लॉवर घेतला आहे। 7 ते 8 मध्यम आकाराचे बटाटे बारीक चिरून घेतले आहेत। 3 शिमला मिरची अशी बारीक चिरून घेतली आहे। 1 वाटी हिरवा वाटाणा घेतला आहे। 1 मोठा गाजर आणि 1 अर्धा बीट इथे मी बारीक चिरून घेतला। सर्वप्रथम आता मी या सगळ्या भाज्या एकजीव करून घेत आहे आणि आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ, पावभाजी मसाला आणि या पावभाजीला रंग येण्यासाठी लाल तिखट, जे आपण काश्मीरी मिरची वापरतो त्या काश्मीरी मिरचीचीही पावडर मी इथे वापरलेली आहे। आणि मी इथे स्टीलचा कुकर वापरते, त्यामुळे मी 1 वाटी पाणी भाज्यांमध्ये घालून घेतलं आहे। आता या सगळ्या भाज्या परत एकदा एकत्र करून या कुकरमध्ये या भाज्यांना 3 शिट्ट्या काढून ह्या भाज्या छान अशा उकडून घेणार आहे। तोपर्यंत आपण ह्या पावभाजीसाठी जो आपला मसाला लागणार आहे तो मसाला बनवून घेऊया। त्यासाठी मी एका पसरट भांड्यामध्ये बटर घातलेलं आहे। पावभाजी आहे याचा अर्थ त्यामध्ये बटर हा असलाच पाहिजे। आणि मी इथे 4 मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत, ते या बटरमध्ये घालून घेतले आहेत। बटर टाकल्यानंतर लगेचच मी कांदे टाकलेले आहेत। बटर जर करपलं तर त्याचा एक वेगळाच असा वास आपल्या पावभाजीला येऊ शकतो, त्यामुळे बटर टाकल्यानंतर लगेचच आपल्याला याच्यात कांदा टाकून घ्यायचा आहे। हा कांदा आपल्याला मऊ असा परतून घ्यायचा आहे। कांदा थोडा मऊसर परतल्यावरती मी याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकली आहे। मी इथे 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट टाकली होती। आलं लसूण पेस्ट चांगली परतून झाली की त्यामध्ये आता आपण काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे ती, आणि 1 चमचा पावभाजी मसाला या कांद्याबरोबर आपल्याला परतून घ्यायचा। हा मसाला आणि कांदा एकजीव झाल्यावरती, खूप छान असं परतून झाल्यावरती यामध्ये आपण 4 टॅमॅटो मध्यम आकाराचे 4 टॅमॅटो चॉपरच्या साह्याने बारीक असे चॉप करून घेतले आहेत आणि ते आत्ता आपण यामध्ये घालून घेतले आहेत। कांदा, टॅमॅटो आणि सगळे मसाले एकजीव झाल्यानंतर आत्ता आपण यामध्ये 3 शिमला मिरची चॉपरच्या साह्याने चॉप करून घेतलेल्या आहेत आणि त्या यामध्ये घालून घेतल्या आहेत। शिमला मिरची आपण उकडताना, भाज्या उकडतानासुद्धा घातलेली आहे आणि आत्ता इथेसुद्धा आपण घालतो आहे। ह्या पावभाजीला जी टेस्ट येते ती शिमला मिरचीची असते, त्यामुळे अशा पद्धतीने शिमला मिरची तुम्ही नक्की वापरून बघा। आत्ता आपला हा मसाला छानपैकी एकजीव झाला आहे, चांगल्या पद्धतीने परतून घेतलेला आहे। आता आपण बटाटा मॅश करण्याचा जो मॅशर असतो त्या मॅशरने हा पूर्ण मसाला आपण मॅश करून घेणार आहोत। आपण गॅस बंद केलेला नाही आहे, चालू गॅसमध्येच आपण ही सगळी प्रोसेस करणार आहोत। आता आपण बघूया आपल्या भाज्या सुद्धा छान अशा उकडून तयार झाल्यात। मी या सगळ्या भाज्यांचा वापर आत्ता पावभाजीमध्ये करणार नाही आहे। याच्यातली 1/2 भाजी मी आत्ता वापरणार आहे आणि 1/2 भाजी मी अजून एका दुसऱ्या रेसिपीसाठी वापरणार आहे। ती रेसिपीसुद्धा लवकरच तुमच्याबरोबर मी शेअर करेल। आत्ता मी मला जेवढी हवी आहे तेवढी भाजी घेतलेली आहे आणि मॅशरच्या सहाय्याने या भाजीला मॅश करून घेणार आहे। तुम्हाला जर खूप जास्त पातळ ही भाजी आवडत असेल तर तुम्ही मिक्सरमधून सुद्धा ही भाजी बारीक करून घेऊ शकता। आता ही मॅश झालेली भाजी आपण आपला जो पावभाजीचा मसाला आपण तयार केला आहे त्या मसाल्यामध्ये घालून परतून घ्यायची आहे। आता आपण हा मसाला आणि ही भाजी एकजीव होईपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे।
भाजी आणि मसाला एकजीव झाल्यानंतर मॅशरच्या साह्याने परत एकदा ही भाजी मी मॅश करून घेतलेली आहे। आता मी यामध्ये मीठ घालून घेणार आहे। लक्षात ठेवा, भाज्या शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आत्ता आपण फक्त आपण कांदा टॅमॅटोचा मसाला बनवला होता त्यासाठी इथे मीठ घालून घेतलं आहे। त्यानंतर आता मी इथे पावभाजी मसाला आणि अर्ध बीट मी इथे किसून घेतलेलं आहे आणि ते बीट मी आत्ता इथे आपल्या पावभाजी मसाल्यानंतर घातलेलं आहे। बीट घातल्यामुळे आपल्याला इथे खायचा रंग वापरायची गरज लागत नाही। ह्या बीटामुळेच तुम्ही बघू शकता आपल्या पावभाजीला किती छान असा रंग आलेला आहे। आता मी इथे जे आपण भाजी शिजवताना पाणी घातलं होतं तेच पाणी या भाजीमध्ये घालून घेतलं आहे। मला इथे अजून मी फक्त अर्धा कप पाणी तेही कोमट पाणी ह्या भाजीत घालून घेतलंय। मला जास्त ही पातळ भाजी करायची नाही आहे, मला थोडीशी अशी घट्टच अशी ही भाजी बनवायची आहे, त्यामुळे मी इथे कमीत कमी पाण्याचा वापर करते। तुम्ही पाहू शकता अगदी झटपट अशी होणारी ही भाजी आहे। भाज्या शिजवून जरी आपण तयार ठेवल्या तरी कमीत कमी 15 ते 20 मिनटामध्ये आपली ही पावभाजीची भाजी तयार होते। अशी ही हेल्दी आणि होममेड पावभाजी तयार आहे आणि तीसुद्धा आपण आज सर्व करणार आहोत मालवणी खासियत असलेल्या आंबोळीबरोबर। मैद्यापासून बनवलेल्या पावाला ऑप्शन म्हणून ही आपली घरगुती लुसलुशीत आंबोळी तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्ही कधी ट्राय केली आहे का पावभाजीची भाजी आणि आंबोळी?